नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर। या आज मी बनवणार आहे चिकन 65 ची रेसिपी। यासाठी मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये मी जवळजवळ 150 ग्रॅम काहीतरी दही होतं ते मी मिक्स करते। यानंतर मी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली, ती मी 2 चमचे यामध्ये ॲड करते। यासाठी मी शॉपमधूनच चिकन छोटं कट करून आणलं होतं, त्यांना सांगितलं होतं चिकन 65 साठी हवं आहे। यानंतर यामध्ये मी 1/2 लिंबू पिळून घेते आहे, कारण मला हे आता मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। लिंबू पिळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। यानंतर मी यामध्ये आपले रोजच्या वापरातले मसाले मिक्स करून घेणार आहे। हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि गरम मसाला आणि थोडासा काश्मीरी मिरची पावडर। सगळे मसाले मिक्स करून झालेले आहेत। यामध्ये मी चिकन 65 मसाला पण ॲड करणार आहे। ॲक्च्युली घरगुती मसाले पण थोडे थोडे मी टाकलेत का, तर त्याची पण टेस्ट यावी म्हणून। आणि चिकन 65 मसाला पण मी आता ॲड करते यामध्ये। एक अंडं मी घेतलं आहे आणि ते मी फोडून घालणार आहे याच्यामध्ये। कारण त्याची पण टेस्ट खूप छान लागते यामध्ये। त्यानंतर हा फूड कलर आहे, रेड फूड कलर, तुम्हाला हवं आहे तर तुम्ही टाकू शकता, याने खूप छान लाल रंग येतो। आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते। हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे, याला मिठामुळे थोडं पाणी सुटेल पण काही इश्यू नाही। आता हे आपण मिश्रण जवळजवळ 2 तास आपण याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। 1 तास ठेवलं तरी चालेल जर तुमच्याकडे टाईम नसेल तर। आता मी याला मॅरिनेट करायला ठेवून देते। 1.5 तास मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं। यानंतर यामध्ये मी आधी तांदळाचं पीठ टाकलं, त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर ॲड केला आणि थोडी कोथिंबीर टाकून घेते यामध्ये। हे मिश्रण आता चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जितकं लागेल तेवढं तुम्ही नंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करू शकता। जर तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ वाटत असेल तर तुम्ही पीठ मिक्स करायचं, जितकं लागेल तेवढं मिक्स करून घ्यायचं। आणि कॉर्नफ्लॉवरमुळे त्याच्यामध्ये थोडा क्रिस्पीनेस येतो, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर। सो याच्यामध्ये मी थोडं अजून रिक्वायर्ड होतं म्हणून मी तांदळाचं पीठ ॲड करून घेतलं आहे। आता मी हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेते आहे। तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापलं आहे की नाही एकदा चेक करायचं। तेल तापल्यानंतर मी यामध्ये 1-1 पीस करून सोडून घेतलं। स्टार्टिंगला मी थोडेसे सोडून घेतले कारण मला टेस्ट एकदा चेक करायची होती, त्यामुळे मी जास्त त्याच्या तेलामध्ये पीस सोडले नाही। चांगले लालसर होईपर्यंत तुम्हाला हे तळून घ्यायचे आहे आणि हे ॲक्च्युली डीप फ्राय करायचे।
हे चांगले आता तळल्यानंतर लालसर झालेले आहेत, आता मी याला काढून घेते. टिश्यू मी नेहमी टिश्यू पेपर यूज करते, काही तळून वगैरे आपण त्याच्यावर. आता मी दुसऱ्यांदा थोडे जास्त टाकलेले आहेत. हे पण मस्तपैकी तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपलं चिकन 65 रेडी आहे. याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता, खूप छान लागतं. यावरती कोथिंबीर गार्निश केलं आहे आणि लिंबू घेतलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड कमेंट करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.